नमस्कार मित्रांनो एम पी सी स्मार्ट लर्निंगमध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र टी ई टी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशा एका टॉपिकला स्पर्श करणार आहोत मागील झालेल्या एक्झामिनेशनमधून आपण एक क्वेश्चन टार्गेट केलेला आहे जो आहे पिलूदर्शक इंग्रजी शब्दांसंदर्भातील अर्थातच एंगवल्स ऑफ एनी ॲनिमल्स असं या प्रोजेक्टचं नाव आहे म्हणजेच काय तर प्राण्यांचे जे पिल्ले आहेत त्या संदर्भातील क्वेश्चन्स परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता तो क्वेश्चन आपण टार्गेट केला आणि त्या क्वेश्चनचं योग्य ते आन्सर काढल्यानंतर आपण यासारख्या का क्वेश्चन्स परीक्षेमध्ये विचारलं जाईल या उद्देशाने आपण हा प्रोजेक्ट पुढे पुढे कंटिन्यू करणार आहोत ओके बघा क्वेश्चन कोणता आहे फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह ओके फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह ओके काऊला काल काऊच्या पिल्याला काल्प असं म्हटलं जातं तर लॉयनच्या पिल्याला नेमकं काय म्हटलं जाणार ऑप्शन नंबर फर्स्ट कोल्ट सेकंड ऑप्शन कप थर्ड ऑप्शन सायग्नेट अँड फोर्थ ऑप्शन आहे लॅवरेट आता पण या ऑप्शनवर विचार करू कोल्ट किंवा फोल एफ ओ ए एल एफ ओ ए एल ओके कोल्ट किंवा फोल हे जे आहे हे हॉर्स एच आर एस सी -E, हॉर्स हॉर्स नंतर डोंकी डोंकी डॉंकीला समानाती शब्द ॲस आहे म्हणजेच ॲस आपण म्हणू शकतो आणि त्याच्यासोबत झेब्रा झेब्रा म्हणजेच या हॉर्स डॉंकी किंवा ॲस आणि झेब्रा याच्या पिलाला कोल्ड किंवा फॉल असं म्हटलं जातं म्हणून फर्स्ट ऑप्शन तर येणार नाही कारण लॉयन असं विचारण्यात आलेलं आहे सेकंड मध्ये कब आहे कप मोस्टली वाईल्ड ॲनिमल जर असेल तर वाईल्ड ॲनिमलच्या पिलांना कब असं म्हटलं जातं सो लॉयन हा वाईल्ड ॲनिमल आहे सोड स्वान स्वान नावाचा पक्षी आहे स्वान म्हणजे हंस हंसाच्या पिलाला सॅग्नेट असं म्हटलं जातं आणि लेवरेट लेवरेट्स मीन्स हेअर म्हणजेच एच एआर हेअर म्हणा किंवा रॅबिट म्हणा दोन्ही सारखंच आहे म्हणजे सशाच्या पिलाला लेवरेट असं म्हटलं जातं मात्र विचारण्यात आलेल्या लॉयन म्हणून लॉयनच्या पिलाला विचार आपण काय लावणार आहोत कबचं राईट असं आन्सर येणार आहोत देणार आहोत ओके सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन म्हणजेच काऊच्या काल्प असं म्हटलं जातं तर लॉयनच्या कब कबसचं म्हटलं जाणार अर्थातच हा क्वेश्चन्स मागील काही एक्झामिनेशनमधून आपण घेतला यासारख्या क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे सो so, आपण सर्वच प्राण्यांच्या म्हणजेच वाईल्ड ॲनिमल्स असेल पेट ॲनिमल्स असेल बर्ड्स असेल त्याच्यानंतर मत्स्यवर्गाची संदर्भातील असेल रेप्टाईल्स असेल त्या सर्वांचं एकत्रित एक एकत्रित एक असं आपण एक प्रोजेक्ट तयार केला आणि त्याचा योग्य ते एक्सप्लेन आपण करणार आहोत ओके पुढे जाऊया बघा हा आहे प्रोजेक्ट ओके तुम्हाला प्रोजेक्ट पूर्ण दाखवून देतो नेमकं ह्या प्रोजेक्टमध्ये काय आहे तर मधोमध तुम्ही बघा यंग वन्स यंग वन म्हणजेच काय म्हणजेच पिलूदर्शक शब्द ओके सर्व पिलूदर्शक शब्द आपण लक्षात घेतो वन बाय वन तुम्हाला सांगतो की यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत एक सर्वात महत्त्वाचं म्हणजेच कफ ओके लक्षात घ्या कफ काल्फ हे सगळे पिलूदर्शक शब्द आहे म्हणजेच प्रत्येक प्राण्याच्या पिलाचे नावं आपण सर्वप्रथम टार्गेट केले आणि त्यानंतर त्या पिलांच्या संदर्भात कोणतं असं ॲनिमल आहे ते त्या आपण त्यानंतर लक्षात घेणार आहोत कफ काल्फ ओके स्नेकलेट पुलेट फ्रॉगलेट लेवरेट आउलेट इगलेट साइगनेट पिग्नेट ताउन नीट किट ऑर किटन ओके गॉसलिंग फिंगरलिंक कि फ्राय स्पाइडरलिंग डकलिंग हिंग मैगॉटर इफ इनफंट कि इनफंट लॅम्ब किड किड ऑर बिल्ली कॅटरपिलर जॉय पिंकी पी आय एन ई वाय किंवा पी आय एन के आय ई असं म्हणू शकतो पप किंवा पप्पी त्याच्यानंतर कोल्ड किंवा फोल म्हणजे अशा पद्धतीने आपण सगळेचे सगळे पिलदर्शक शब्द सर्वप्रथम आपण टार्गेट केले या प्रोजेक्टमध्ये त्यानंतर त्या, त्या पिलदर्शक शब्दाशी रिलेटेड कोणता प्राणी येतो त्याचंसुद्धा आपण नॉलेज घेणार आहोत सो so, या ॲटपोस्ट आपण कब लक्षात घेऊ अँगवन्समध्ये म्हणजेच पिलूदर्शक शब्द आपण टार्गेट केलेला आहे कफ कफ म्हणजे काय तर ते वाईल्ड ॲनिमल्सचं एक पिलूचं नाव आहे कप म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येणार आहे कप कपला टायगर लॉयन ओके इथं बघा लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी आपण लक्षात घेऊ टायगरच्या पिलाला कब असं म्हटलं जातं लॉयनच्यासुद्धा पिलाला कबच असं म्हटलं जातं तर टायगर म्हणजे वाक लॉयन म्हणजे सिंह वल्फ किंवा जॅकल आपण म्हटलं तर त्या वॉल्फ किंवा जॅकल अर्थात कोल्ल्याच्या पिलाला सुद्धा कबस असं म्हटलं जातं बिअर अस्वराच्या पिलाला सुद्धा कब्स म्हटलं जातं फॉक्सच्या फॉक्स म्हणजे कोल्हा ओके वॉल्फ म्हणजे लांडगा होतं फॉक्स म्हणजे कोल्हा होतं फॉक्सच्या पिलाला अर्थात जॅकलच्या पिलाला कब म्हटलं जातं लेफर्ड म्हणजे तो चिता आहे किंवा चिता आपण म्हणू शकतो हायना आणि पांडा पी एन डी ए आहे आतमध्ये दडलेला आहे तो ए टायगर लॉयन वॉल्फ बिअर फॉक्स लेफर्ट चिता हायना आणि पांडा या सर्वांच्या पिलांना कबच म्हटलं जातं क्लिअर आणि याच्यातून एक गोष्ट प्रकाशानं एक्सप्लेन होते की ती अशी की वाईल्ड ॲनिमल्सच्या पिलांना कब म्हटल्या जाते मग टायर असो लॉ टायगर असो लॉयन लौ, असो वल्फ बियर फॉक्स किंवा जॅकल त्याच्यानंतर लिफ लिपर्ड चिता हायना आणि पांडा पिलूदर्शिक शब्द आहे काल्फ सी एल एफ सी एल एफ अर्थात काल्फ बऱ्याच जणांना माहीत आहे काल्फ म्हणजे वासरू होते आणि गाईच्या पिलाला वासरू असं म्हटलं जाते सो काऊच्या पिलाला काल्फ असं म्हटलं जातं आपण जे लाल अक्षरामध्ये जे लिहून दिलेलं आहे ते सर्वोच्च सर्व पिलूदर्शक शब्द आहे आणि तो असं ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे ते त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा सुद्धा पिलूदर्शक शब्द आहे काऊच्या पिला कालपसं म्हटलं जातं सोबतच काऊच्या पिलाला हेफर असं म्हटलं जातं एच ई आय आर त्याच्यानंतर रेंडियर म्हणजेच एक प्रकारचं हरिण आहे जिराफ जिराबच्या पिलालासुद्धा काल्पसं म्हटलं जातं रायनॉसर्सच्या पिलालासुद्धा काल्पस म्हटलं जातं कॅमल बफेलो त्या पिलांना कॅमल उंटाच्या पिलाला काल्फ बापेलो मस्सीच्या सुद्धा काल्पस असं म्हटलं जातं बायसन किंवा बिसॉन त्याच्यानंतर पिलाला पिलालासुद्धा काल्प म्हटलं जातं हिप्पोपोटामसच्या पिलालासुद्धा काल्पच म्हटलं जातं आणि व्हेल नावाचा एक मास जो आहे त्याच्या पिलालासुद्धा काल्पच म्हटलं जातं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट व्हेलच्या पिलालासुद्धा काल्पच म्हटल्या जाते म्हणजेच एकंदरीत काय काल्प जो आहे हे पिलोदर्शक शब्द आहे जे काऊ रेंडिअर जिराफ रायनॉसर्स कॅमल बपेलो बायसन त्याच्यानंतर ॲक हिपोपोटॅमस आणि फेल इत्यादी सर्वांच्या पिलांना काल्पस म्हटलं जातं ओके क्लिअर झालं okay, कप क्लिअर झालं हे वाईल्ड ॲनिमल आणि काल्प क्लिअर झालं एकंदरीत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पेट ॲनिमलच्या संदर्भात आहे नेक्स्ट आपण पुढे जाणार आपला प्रवासाचा पूर्ण असा राऊंड 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 करत पुन्हा आपण कपवर येणार आहोत थर्ड आहे स्नेकलेट स्नेकलेट अर्थात स्नेक ओके स्नेक बघा तुम्हाला लक्षात येत असेल इथे दोन गोष्टी आपण इथे घेतलेल्या स्नेक स्नेक म्हणजे साप सापाच्या पिलाला स्नेक लेट असं म्हटलं ले जातं टी फक्त त्याला लावा म्हणजे स्नेक लेट होतं ओके okay. आता या ठिकाणी स्नेकलेट झालं त्यानंतर हेन हेनच्या पिलाला पुलेट असं म्हटल्या जातं पुलेट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पुलेट खूप इम्पॉर्टंट असा शब्द आहे बिकॉज uh, आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की हेनच्या पिलाला म्हणजे कोंबडीच्या पिलांना चिकस म्हटलं जातं किंवा चिकन असं म्हटलं जातं चिक चिक म्हटलं जातं मात्र हेनच्या पिलाला पुलट असा शब्द आहे परीक्षेमध्ये बऱ्याचदा हा विचारण्यात आलेला आहे सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट ओके okay, नेक्स्ट आपण पुढे जाऊ ओके okay, या प्रकारचा प्रोजेक्ट जो आहे तुम्ही याआधी तर कुठे बघितलेला नसेल परंतु तुम्हाला निश्चितपणे सांगतो हा वन पेज प्रोजेक्ट आहे एका पेजवर सर्वच्या सर्व नॉलेज आपण देण्याचा प्रयत्न करतो संबंधित घटकाशी रिलेटेड ओके आता बघा फ्रॉक फ्रॉक म्हणजे बेडूक बेडकाच्या पिलांना फ्रॉकलेट असं म्हटलं जातं काय सोपी गोष्ट आहे फ्रॉगलेट असं घ्यायचं आणि हे करायचं ओके पुन्हा मागे जावं लागलो राहिलो ओके पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन म्हटल्यापेक्षा नेक्स्ट आपण हे करूया टार्गेट ओके फ्रॉगलेट फ्रॉक फ्रॉकच्या पिलाला फ्रॉगलेट असं म्हटलं गेलेलं आहे त्यानंतर आपण लक्षात घेऊया टोड ओके टोड इथे बघा टोड म्हणजेच फ्रॉक एक प्रकारे ओके जो मेल बेडूक असतो त्याला टोड असं म्हटलं जातं आणि त्याच्या पिलांना टॅटपोल असं म्हटलं जातं म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्रॉकच्या पिलांना टॅटपोल म्हटलं तरी चालतं परंतु टोटच्या पिलांना टॅटपोल एकंदरीत बेडकाचाच तो प्रकार आहे ओके थोडसी म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं डिफरन्स आहे मात्र तो फ्रॉकचाच प्रकार आहे बेडकाचाच प्रकार आहे टोट टोटच्या पिलाला टॅटपोल असं म्हटलं जातं कधीकधी फ्रॉकच्या पिलालासुद्धा टॅटपोलचं ऑप्शन येतं म्हणून आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे फ्रॉकच्या पिलाला फ्रॉकलेट टोटच्या पिलाला टॅटपोल नेक्स्ट लेवरेट लेवरेट अतिशय महत्वाचा शब्द आहे हा पिलूदर्शक शब्द आहे हेअर अर्थात सशेच्या पिलाला लेवरेट असं म्हटलं जातं कारण की तो आपल्या ऑप्शनमध्ये आलेला सुद्धा आहे ओके हां ओके 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 हां नेक्स्ट शब्द आपण घेतलेला आवलेट आवलेट अर्थात आउल आउल म्हणजे खुबड घुबडांच्या पिलाला फक्त ई टी म्हणजे ई टीच अटॅच केला की के आवलेट होतं घुबड्यांच्या पिलांना आवलेट असं म्हटलं जातं सोबत इगल अर्थात गरुड गरुडाच्या पिलाला इग्लेट असं म्हटलं जातं आणि सोबतच गरुडाच्या पिलाला इग्लेट तर म्हटल्याच जाते सोबतच फ्लेडलिंग असं सुद्धा त्याला म्हटलं जातं एफ ई डी जी एल आयची फ्लेडलिंग अर्थात गरुडाचं पिलू पुढे जाऊया हा जो प्रोजेक्ट आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे येणाऱ्या अपकमिंग एक्झॅमिनेशनसाठी सर्वांसाठी मदतगार हा ठरणारा प्रोजेक्ट आहे त्यानंतर आपण सायग्नेट असा शब्द घेतलेला आहे सायग्नेट हा पिलूदर्शक शब्द आहे सायग्नेट स्वान अर्थात हंसाच्या पिलाला सायग्नेट असं म्हटलं जातं सोबतच हंसाच्या फ्लॅपर फ्लॅपरसुद्धा असं म्हटल्या जाते त्यानंतर अस्वल अस्वलाच्या पिलाला अस्वल नव्हे बोर नव्हे ओके बियर नव्हे बोर बोअर म्हणजेच काय तर डुक्कर डुकरांच्या पिलांना पिगले असं म्हटलं जातं डुकरांना दुसरं नावसुद्धा पिग आहे पिग अर्थात डुक्कर डुकरांच्या पिलांना पीक फॉर पिगलेट असं म्हटलं तरी चालतं किंवा पिक म्हणजेच बोर होतं आणि बोरच्या पिलाला सुद्धा पिगलेट असं म्हटलं जाणार आहे त्यानंतर शॉट एच एच ओ एटी शॉट हे सुद्धा पिगलेटचाच एक समानातील शब्द आहे ओके इकडचा प्रवास आपण पूर्ण केलेला आहे देन आपण इकडे जाणार आहोत बघा थोडंसं आणखी लक्षात घ्या की महत्त्वाचं काय आहे ओके okay, आता बघा या ठिकाणी एफ डब्ल्यू एन फॉन एफ ए डब्ल्यू एन फॉन डिअर अर्थात हरिण आणि बक आणि स्टॅक हे मेल डिअर असतं खऱ्या अर्थानं ओके okay, काडवीट म्हटलं तरी चालतं काडवीट किंवा हरणांच्या पिलांना फॉन असं म्हटलं जातं एफ ए डब्ल्यू एन त्यानंतरचा शब्द त्याला <laughs> <laughs> छोट्या छोट्या उवा जर म्हटलं तर त्या उवांची छोटे छोटे जी जो पिले असतं त्यांना नीट असं म्हटलं जातं लाऊस म्हणजेच ऊ होतं लाईस अर्थात उवा होतं सो कीट so, uh हा एक पिलदर्शक शब्द लाऊसचा आहे लाऊस म्हणजे उवांच्या पिलांना नीट असं म्हटलं जातं त्यानंतर नीट नंतर आपण कीट लक्षात घेऊ कीट किंवा किटन सगळ्यांनाच कि माहीत आहे की कॅटच्या पिलांना काय म्हटले जाते कीट असं म्हटलं जाते कॅटच्या पिलांना काय म्हटलं जातं कीट असं म्हटलं जातं मग हा जो कीट आहे किंवा कीटन आहे तो कॅटच्या पिलांना म्हटलं जातो सोबतच कॉरल म्हणजेच खारुतईच्या पिलांनासुद्धा किट ऑर कीटनच म्हटलं जातं रॅट रॅट म्हणजेच काय उंदीर ओके रॅट म्हणजेच उंदीर किंवा माऊस म्हणजे उंदीर ओके एक गोष्ट लक्षात ठेवा रॅटच्या पिलांना कीट किंवा कीटन म्हटलं जातं सोबतच पपसुद्धा म्हटल्या जाते आणि पिंकीसुद्धा म्हटल्या जाते रॅट अर्थात माऊस माऊसच्या पिलांना पप किंवा पिंकी किंवा किट ऑर किटन असं म्हटलं जातं बरेचशे दोन चार नावं माऊस अर्थात उंदरांच्या पिलांना आहे रॅबिट रॅबिट म्हणजे ससा पिलांना पिलांनासुद्धा एक प्रकारे किट किंवा ऑर किटन म्हटलं जातं आणि बुनीसुद्धा म्हटलं जातं बुन्नी बी यू डबल एन वाय सोबतच आपण सुद्धा लक्षात घेतला हेअर फॉर ससा आणि सुद्धा म्हटल्या जातं देन आपण पुढे जाणार आहोत बघा बरेचसे आपण पिलूदर्शक शब्द लक्षात घेतले त्या संदर्भातील आपण कोणत्या ॲनिमल्सचं पिलूचं नाव काय आहे हे सुद्धा लक्षात घेतो त्यानंतर गॉसलिंग गॉसलिंग हा जो गॉस्लिंग शब्द आहे हा पिलूदर्शक शब्द आहे गूज ओके गुजच्या पिलांना गॉस्लिंग असं म्हटले जाते फिश मासा माश्याच्या पिलांना फिंगरलिंग्स असं म्हटलं जातं माशांच्या पिलांना फिंगरलिंग्स असं म्हटलं फिश त्याच्यानंतर आहे स्पायडर स्पायडरलिंग स्पायडरलिंग हे आहे पिलूदर्शक शब्द स्पायडरच्या पिलांना म्हणजेच कोडी जो आहे जो आपले नेट विणतोय तो जो स्पायडर आहे स्पायडरच्या पिलांना स्पायडरलिंग असं म्हटलं जाते नेक्स्ट डक डकच्या पिलांना म्हणजे बदकांच्या पिलांना डकलिंग्स असं म्हटलं जातं त्यानंतर आहे क्रोकोडाईल क्रोकोटाईलच्या पिलांना म्हणजे मग्रीनच्या पिलांना हॅचिंग असं म्हटलं जातं मग्रीनच्या पिलांना पुढे आपण याच्याबद्दल बरीचशी माहिती घेऊ हॅचलिंग बऱ्याचशा पिलांना असं म्हटल्या जाते ओके लक्षात घ्या या ठिकाणी ओके ओके हॅचिंग एच ए टी सी एच एल आय एन जी हॅचलिंग किंवा हॅचिंग हा जो शब्द आहे हा पिलूदर्शक शब्द आहे तो आ, एक महत्त्वाचा शब्द असा आहे की बर्ड्सच्या पिलांनासुद्धा हॅचलिंग है, असंच म्हटल्या जाते सोबतच इमू जो एक पक्षी आहे त्यांच्या पिलांना हॅसलिंग म्हटल्या जाते सोबतच सुद्धा म्हटल्या जाते त्याच्यानंतर डायनॉसर डायनॉसरच्या पिलांनासुद्धा हॅसलिंगच म्हटलं जातं क्रोकोडाईलच्या पिलांनासुद्धा हॅसलिंगच म्हटलं जातं आणि टर्टल मीन्स कासव कासवांच्या पिलांनासुद्धा हॅसलिंगच म्हटलं जातं एकंदरीत गोष्ट लक्षात आलेलं असेल जे अंडच प्राणी आहे त्या अंडच प्राण्यांमधून त्या अंड्यामधून जे पिलू निघतं त्याला हॅसलिंग म्हटल्या जाते ओके पुढे जाऊया आपण फ्लाय फ्लाय अर्थात मासी माश्या ज्या असतात फ्लाईट्स त्यांच्या पिलांना मॅगोट असं म्हटलं जातं मॅगॉट ओके एम ए डबल ची ओ टी मॅगॉट फ्लाईट्सच्या छोट्या छोट्या पिलांना मॅगॉट असं म्हटलं जातं नेक्स्ट बघा नेक्स्ट इथे लक्षात घेता तुम्ही ओके जेलीफिश जेलीफिश अर्थात हा मत्स्य प्रा प्राणी आहे मत्स्यवर्गातील प्राणी आहे जेलीफिश समुद्रामध्ये असतं तिच्या पिलांना ई पी एच आर ई पी एच वाय आर ए ई इ ये फ्राय ये इफ्राय असं म्हटलं जातं जेलेपीच्याला नेक्स्ट शब्द घेतलेला आपण चिक आणि त्याच्याशी रिलेटेड ॲनिमल्स येतात ते म्हणजे बर्ड्स पेंग्विन आणि हेन अर्थातच हे बर्ड्स आहे आहे सर्वच्या सर्व एकंदरीत कोणताही बर्ड्स असला तर त्याच्या पिलांना चीक आपण कॉमनली म्हणू शकतो सोबतच पेंग्विन जो सो आहे जो समुद्राच्या काठी असतो तो एक जो पक्षी आ, आहे त्याच्या पिलांनासुद्धा चिकच म्हटलं जातं आणि हेनची आहे कोंबडीची आहे कोंबडींच्या पिलांनासुद्धा चिकस म्हटलं जातं ओके okay, आणि याच्या आधी आपण लक्ष घेतलं की हेंच्या पिलांना पुलेट असं म्हटल्या जाते okay, बघून ओके नेक्स्ट आहे शब्द पिलुदर्शक शब्द नाईम्फ एन वाय एम पी एच हा एक पिलुदर्शक शब्द आहे हा नाइम्फ जो आहे तो कशा कशाला लागतो त्या लक्षात घेऊया इथं थोडंसं क छोटंसं करू ओके 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 नाइम्स अर्थात हा एक पिलुदर्शक शब्द आहे ग्रॉस हॉफर म्हणजे जो नागतोडा जोसतो तो ग्रॉस हॉफर म्हणजे गवतांवर असतो तो त्यांच्या पिलांनासुद्धा नाईम्प असं म्हटलं जातं मॉस्किटो जो मच्छर आहे त्यांच्या पिलांनासुद्धा नाईम्पच म्हटलं जातं आणि कॉक्रोच जो घरी असतो त्याच्या पिलांनासुद्धा नाईम्पच म्हटल्या जातं ओके म्हणजे नाईम्प फॉर ग्रॉसहॉपर मॉस्किटो आणि कॉक्रोच त्याच्यानंतर आहे लार्वा किंवा लार्वी लार्वी हा एक पिलुदर्शिक शब्द आहे बी अर्थात मधमाशी आणि स्टारफिश ओके स्टारफिश ही समुद्रामध्ये असते बी ही मधमाशी आहे या दोनच्या पिलांना लार्वा किंवा लार्वी असं म्हटलं जाते त्यानंतरचा शब्द येतो डव किंवा डव डव म्हणजेच एक प्रकारे कबूतर आहे ते स्क्वे किंवा चिक असे दोन नावं आहे डव अर्थात या पक्ष्याच्या पिलांना स्क्वेब असं म्हटलं जातं एस क्यू यू ए बी और चिक असं म्हटलं जातं नेक्स्ट शब्द आपण घेतलेला आहे टार्गेट केलेला आहे इन्फंट ओके इन्फंट लक्षात घ्या इन्फंट हा जो आहे मानवाच्या पिलांना इन्फंट असं म्हटलं जातं आता मानवाच्या पिलांना इन्फंटही म्हटल्या जाते त्याच्यानंतर थोडंसं इन्फंट झाल्यानंतर मग किड्स असं म्हटलं जातं किड्सनंतर मग चाइल्ड म्हटलं जातं चाईल्डनंतर त्याच्यानंतर मग क्लिअर होतं की बॉय आहे की गर्ल आहे म्हणून म्हणून ह्युमनच्या पिलाला इन्फंट त्याच्यानंतर किड किड्स त्याच्यानंतर त्याच्यानंतर येणारं चाईल्ड त्याच्यानंतर बॉय गर्ल असं म्हणू शकतो आपण ह्युमनसोबत मंकी मंकीच्या पिलांना आणि सोबतच सारखा दिसणारा गोरिला या दोनच्या पिलांना सुद्धा इन्फंटच असं म्हटलं जातं म्हणजेच मानवासारखे दिसणारे जे कोणी असेल त्यांच्या पिलांना इन्फंट असं म्हटल्या ते असं क्लिअर होतं त्यानंतर महत्वाचा शब्द आपण घेतलेला आहे तो म्हणजेच काय की हा लॅम्ब ओके लॅम्ब इथं लक्षात द्या अतिशय महत्वाचा शब्द आहे लॅम्ब हा एक पिलूदर्शक शब्द आहे एल एम बी लॅम्ब हा सीप सिप म्हणजेच काय मेंढ्यांच्या पिलांना लॅम्प अर्थात किंवा बकरी बकरीच्या पिलांना कीड असं मत म्हटल्या जाते कीड हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे किंवा बिल्लीस सुद्धा म्हटल्या जाते ओके नेक्स्ट शब्द आपण घेतलेला आहे कॅटर पिलर जे आहे म्हणजेच फुलपाखरे जे आहेत त्या फुलपाखरांच्या पिलांना कॅटर पिलर असं म्हटल्या जाते म्हणजे त्यांच्या पिलांना सोबतच त्यांचे दोन तीन आणखी नावं आहेत ते सुद्धा आपण लक्षात घेऊ एक म्हणजे प्युपा पी यू पी ए एसुद्धा कॅटर पिलरचा समानातील शब्द आहे सोबत सिरेलेसिस ओके सिरलेसिस आणि लार्वा प्युपा सिरलेसिस लार्वा आणि सोबतच कॅटर पिलर हे सर्व पिलूदर्शक शब्द बटरफ्लायचे आहे अर्थात बटरफ्लाईज या फुलपाखरांचे पिलू पिलांना कॅटर पिलर सोबतच प्युपा सोबतच सिरलेसिस आणि लार्वा असं म्हटल्या जाते त्यानंतर आहे जॉय जॉय अतिशय इम्पॉर्टंट असा पिलोदर्शक शब्द आहे कांगारूच्या पिलांना जॉय असं म्हटले जाते त्यानंतर आहे पिंकी पी आय एन के ई वाय किंवा पी आय एन के आय ई असे दोन त्याच्यावाले स्पेलिंग होतात माऊस अर्थात उंदीर किंवा माइस उंदीर यांच्या पिलांना पिंकी असं म्हटलं जातं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट ओके okay, खूप इम्पॉर्टंट असं आहे कारण की बऱ्याच जणांना असं वाटतं की पिंकी हा एखाद्या मुलीचं नाव असं आहे परंतु तसं नव्हे पी आय एन के ई वाय किंवा पी आय एन के आय ई असं लिहिलं जातं ते सो माऊस अर्थात उंदरांच्या पिलांना पिंकी असं म्हटल्या जाते नेक्स्ट शब्द बघा आता हा महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट का आहे हे तुम्हाला कळलेलं असेल कारण की भविष्यामध्ये असे असंख्य असे प्रश्न याच्यावर सेट होऊ शकतात आणि आपल्याला काही विचारलं जाऊ शकतं पिलुदर्शक शब्दांच्या संदर्भात एंगवच्या संदर्भात ओके पप पप डॉक डॉकच्या पिलांना पप्पी किंवा पप असं म्हटल्या जातं सोबतच बॅट बॅट म्हणजे वटवा गुड वटवा राहतात शार्क आणि सील यांच्या पिलांना सुद्धा पप्पच म्हटल्या जातं ओके okay, नेक्स्ट आपण शब्द घेतलेला आहे लास्टमध्ये कोल्ड आणि फोल ओके okay, कोल्ड किंवा फोल असे दोन शब्द आहे डॉंकी किंवा ॲस डॉंकी म्हणा किंवा ॲस म्हणा त्याचं मराठीमध्ये गाढवच होतं त्यांच्या पिलांना कोल्ड किंवा फोल असं म्हटले जाते सोबतच त्याच्यासारखाच परंतु बलाढ्य स्वरूपामध्ये हॉर्स असतो त्याचा समानाथी शब्द आहे स्टॅलियन ओके okay, हॉर्स किंवा स्टॅलियन यांच्या पिलांना कोल्ड किंवा फोलस म्हटलं जातं आणि झेब्रा यांच्यासारखा थोडा दिसणारा प्राणी आहे तर पिलांना पिलांनासुद्धा कोल्ड किंवा फोलस म्हटल्या जातं आता एक महत्त्वाची बाबी तर अशी की हॉर्सच्या पिलांना ज्यावेळेस ते मेल असतं म्हणजेच पुलिंग असतं त्यावेळेस त्याला कोल्ट म्हटल्या जाते आणि जर ते फि फिमेल असेल तर त्याला फिली असं म्हटलं जातं ओके क्लिअर झालं सगळं म्हणजेच आपण जो प्रोजेक्ट घेतला तो अतिशय इम्पॉर्टंट असा प्रोजेक्ट घेतला आपण एक प्रकारे कपपासून कप काल्प स्नेकलेट पुलेट फ्रॉगलेट लेवरेट आवलेट इगलेट सायगनेट पिगनेट फॉन नीट किट ऑर किटन गॉसलिंग फिंगरलिंग स्पायडरलिंग डकलिंग हॅचिंग मॅगॉट एम्फायरी चिक नाईफ लॉर्वी स्किफ इन्फंट लॅम्प किड ऑर बिली कॅटरपिलर जॉय आणि जॉय पिंकी पप कोल्ट और फुल इथपर्यंतचे सर्वच सर्व पिलोदर्शक शब्द आपण अभ्यासले ओके निश्चितचपणे हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय इम्पॉर्टन्स ठरणार आहे पुढे आपण जाऊ आता हा जो प्रोजेक्ट आपण केला याचं तुम्हाला स्वरूप तुम्हाला मी सांगून देतो आहे की कशा पद्धतीने हा आपण सेट केला आहे बघा या इथे आपण सर्वप्रथम आपल्याला थमनेल टाकला त्याच्यानंतर आपण हा प्रोजेक्ट केला आणि हा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आपल्याच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मिळतोय अशा प्रकारचे बरेचसे प्रोजेक्ट्स आपण तयार केलेले आहे त्याच्यावर योग्य ते एक्सप्लेन आपण फक्त हे स्क्रीनश आपण डायरेक्टली okay, तर ओके क्वेश्चन राहू देऊया कारण की या ठिकाणी आपण क्वेश्चन दुसरे घेऊ एक प्रकारे क्वेश्चन जर दुसरे घेतले तर आपल्याला थोडं हे होतं ओके okay, हां आता क्वेश्चन्स बघा क्वेश्चन्स तिथे डायरेक्टली दिलेले होते परंतु आपण आता दुसरी एक फाईल घेतलेली आहे चूज द करेक्ट पेयर्स ऑफ ॲनिमल्स अँड एंग अँड इट्स एंग वन ओके खालील करेक्ट पेयर्स आपल्याला शोधायचे करेक्ट पेयर्स जो आपण प्रोजेक्ट अभ्यासलेला आहे त्यावर आधारित आपण काही क्वेश्चन्स तयार केले आणि त्या क्वेश्चनचं राईट असा आन्सर देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत चूज द करेक्ट पेअर्स ऑफ एन ऑन ॲनिमल्स अँड इट्स एंग वन फॉक्स कोला लॉयन सिंह डॉग कुत्रा आणि टायगर वाक आपण हे क्लिअर केलेलं होतं सीयू बी कब यू बी कब हे वाईल्ड अॅनिमल्सच्या पिलांना म्हटलं जातं अर्थात लॉयनचं कब राईट आहे करेक्ट पेअर्स तरी तर डायरेक्टली विचारण्यात आलेले आहे सो सेकंड ऑप्शन इज द राईट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन मग एक तीन आणि चार का नाही सर कारण की फॉक्सच्या पिल्याला लॅम्ब असं म्हटलं जात नाही तर सिपच्या पिल्याला लॅम्ब असं म्हटलं जातं सिप ओके आणि या लॅम्बच्या जागावर एक तर फॉक्स असतं तर कप जरी असतं तर तर बर तरी बरोबर आलं असतं परंतु तसं काही झालं नाही डॉगच्या पिलाला कधीही काल्प असं म्हटलं जात नाही पप्पी किंवा पप असं म्हटलं जातं पप्पी ओके किंवा काल्प जर असतं तिकडे कुठलं तरी ॲमल यायला पाहिजे कुठलं तरी कॅमल यायला पाहिजे होतं कॅमल नव्हे तर बपेलो किंवा काऊ यायला पाहिजे होतं परंतु तसं झालं नाही टायगरच्या पिल्याला पप असं म्हटलं जात नाही टायगरचे पिल्याला कप कब, कब असं म्हटलं जातं पप हे डॉगच्या पिल्याला म्हटलं जातं म्हणून फोर्थ रॉग येतं थर्डसुद्धा रॉंग येतं थर्ड फर्स्टसुद्धा रॉंग येतं राईट आन्सर सेकंड येतं कारण त्याच्यामध्ये करंट पेअर्स विचारलेली आहे लॉयनचे पिल्याला कबच म्हटल्या जाते नेक्स्ट करेक्ट ॲनिमल शोधायचं आहे ड्रोन बी स्वान सॅग्नेट आणि स्टॅग कोल्ड कॅटरपिलर मेयर आधी इथे एक लक्षात ठेवूया की सेकंडमध्ये जो स्वान हंस आहे त्याच्या पिलाला सॅग्नेटच म्हटले जाते सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन आता स्टॅकच्या को पिलाला कोल्ड म्हटलं जातं का त्याच्यानंतर कॅटरपिलरच्या कॅटरपिलर जो हा पिलूदृशिक शब्द आहे तो बटरफ्लायचा आहे कशाचा आहे बटरफ्लायचा आहे ओके okay. बटरफ्लाय अर्थात फुलपाखरांच्या पिल्याला कॅटर पिलर असं म्हटलं जातं ओके okay, एवढं तुम्हाला माहीत असेल आणि स्टॅग हा जो आहे हरणांचा म्हणजे कार्विट आहे त्याच्या पिलांना एफ डब्ल्यू एन असं फाउन असं म्हटल्या जाते आणि ड्रोन बी हे तर नाहीच so, आहे सो थर्डमध्ये थोडीशी मिस्टेक आहे परंतु सेकंड हे करेक्ट पेयर्स आहे म्हणून सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन सेकंड क्वेश्चन राईट आहे कारण सॉनच्या पिलाला सायग्नेट असं म्हटलं जाते थर्ड क्वेश्चन आँ बघा द एंग वन ऑफ द डॉक इज पपी द एंग वन ऑफ अ डिअर इज हॉट द एंग वन म्हणजेच पिलूदर्शक शब्द डॉकचे पिलूदर्शक शब्द पपी आहे तर डिअरचा पिलूदर्शक शब्द नेमका काय येणार आहे डिअर म्हणजे हरिण हरिण कीड येतं का कालप येतं फावन येतं की फोल येतं आपण एक गोष्ट लक्षात ठेवू की कीड हे कीड जे आहे तर ते बकरीच्या पिलाला अर्थात सिडीच्या पिल्याला अर्थातच गोटच्या पिल्याला म्हटलं जातं गोट म्हणून हा तर येणार नाही कारण आपल्याला विचारण्यात आलेला डिअर त्याच्यानंतर काल्फ काल्फ म्हणजे वासरू एकतर ते काऊ बफेलो च्या पिलांना म्हटलं जातं आपण इथं काऊ लिहू ओके बफेलो लिहू बफे लो असं लिहू आणि कॅमल लिहू परंतु हे तीनही यायला लागत नाही नंतर आहे चारवर आपण जाऊ फोल ओके फोल फोल हे जे आहे जे डोंकी आहे डोंकी डीओ एन वाय डॉंकी हॉर्स झेब्रा यांच्या पिलांना पोल असं म्हटलं जातं परंतु डी ए विचारलेलं आहे म्हणून फोर्थ येणार नाही एक येणार नाही आणि सेकंड येणार नाही मग उरलं काय तर बी थर्ड थर्डमध्ये फॉर्म दिलेला आहे आणि निश्चितचपणे डीअर असेल किंवा स्टॅग असेल ओके okay, स्टॅग किंवा बक असेल बी यू सी के बक बक ऑर स्टॅग इज इज द सिमिलर वर्ड ऑफ काळविट ओके आणि डिअर्स टॅग बॉक्सच्या पिलांना फाउन असं म्हटलं जातं विचारण्यात आलेलं आहे डिअर सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन फोर्थ क्वेश्चनकडे आपण जाऊया आपण जेवढेच प्रोजेक्ट अभ्यासतो हो, त्यावर आधारित एक दहा क्वेश्चनची एक सिरीज घेतो हे आपण निरंतरपणे ठेवणार आहोत आणि आपला जो प्रोजेक्ट आहे कालपासून आज सेकंड आहे निश्चितचपणे असे प्रोजेक्ट तुमच्यासाठी पन्नास ते साठ तयार करण्याचा मानस आहे निश्चितच ते तुम्ही इतरांना शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करत चला ओके द एंग वन ऑफ द काऊ इज कॉल्ड सरळच आहे काऊच्या पिलाला आपण लक्षात घेतलेला आहे काल्प सी ए एल एफ परंतु आपण ब्रॅकेटमध्ये हे फरसुद्धा लक्षात घेतलेला आहे एच ई आय ई आय एफ ई आर हे फर हा जो आहे काऊच्या पिलांना म्हटलं जातं हे फर म्हणा किंवा मग काल्प म्हणा राईट आहे फोर्थ ऑप्शन इथ द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन फोल तुम्हाला माहीतच आहे डॉन्की त्याच्यानंतर हॉर्स हो आणि त्याच्यानंतर झेब्रा यांच्या पिलांना फोल किंवा कोल्ट असं म्हटलं जातं ओके त्याच्यानंतर लॅवरेट हेअर आर आरि हेअर सशाच्या बिलांना लॅवरेट असं म्हटलं जातं हे तुम्हाला माहीतच आहे आणि फिलील जी आहे जी आहे तर ते हॉर्सच्या किंवा स्टॅलियनच्या फिमेल असणाऱ्या एंगवन्सला म्हटल्या जाते ओके कळलं तुम्हाला म्हणजेच फोर्थचं फोर्थ असं आन्सर आहे कारण द एंग वन ऑफ काउ इज कॉल्ड हे फर किंवा काल्फ फोर्थ ऑप्शन द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन पाचवा क्वेश्चन बघा द यंग वन ऑफ द कॅट इज मात्र स्टॅलिनच्या पिलांना मग काय म्हटलं जाणार आहे स्टॅलिन म्हणजे आपल्याला माहीत पाहिजे की स्टॅलिन म्हणजे हॉर्स हो होतं आणि हॉर्स असेल किंवा डॉंकी असेल अर्थात एस असेल एच ओ आर एस सी किंवा जेब्रा असेल यांच्या सर्वांच्या पिलांना काय म्हटलं जातं कोल्ट ऑर फोल असं म्हटलं जातं सो थर्ड ऑप्शन इज द रॅड अँसर ऑफ दिस क्वेश्चन मग फिली कशाला म्हटले जाते तर याआधीच क्लिअर केलेलं आहे की जे घोड्यांचे पिलांना फिली म्हटल्या जाते जर ती फिमेल असेल तर कप तर सगळ्यांनाच माहीत आहे जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत त्या सर्व वाईल्ड ॲनिमल्सच्या पिलांना कब असं म्हटलं जातं आणि काल्प तर आपल्याला माहीत असं काल्प म्हणजे वासरू गाईच्या पिलाला बपेलोच्या पिलाला कॅमलच्या पिलाला काय म्हटल्या जाते तर काल्प असं म्हटलं जातं विचारण्यात आलेलं स्टेलियन अर्थात हॉर्स हॉर्सच्या पिलाला फोल असं म्हटलं जाणार थर्ड ऑप्शन इज द राईट अन्सर ऑफ दिस क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन बघा चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्युशन यंग वन ऑफ ॲन एस एस म्हणजे गाढव गाढवाला समानती शब्द येतात डी ओ एन के वाय -E डॉंकी गाढवाच्या पिल्याला अर्थात डोंकीच्या पिल्याला फो म्हटल्या जाते का फोल म्हटल्या जाते फॉल म्हटल्या जाते की सिनरी असं म्हटलं जातं ओके चार ऑप्शन पासून पा, आपण एक डायरेक्टली आन्सर देण्याचा प्रयत्न करू की सेकंड ऑप्शनमध्ये जो फोल आहे अर्थातच त्याला समानाती शब्द कोल्ट आहे फोल किंवा कोल्ट असे दोन्ही शब्द हे काय तर एंगवन्स अर्थात पिलुदर्शक शब्द आहे जे गाढव किंवा ॲसच्या संदर्भात आहे म्हणजे ऑर ॲचच्या संदर्भात आय सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन बघा सातवा क्वेश्चन बघा काय आहे द एंग वन ऑफ अ काऊ इट्स नोन ॲज काऊ गाईच्या पिलांना काय म्हटलं जातं फोर्थ ऑप्शनमध्ये काल्फ आहे म्हणून राईट आन्सर काल्फ आहे थोडंसं एक दोन तीनवर वर सुद्धा आपण विचार करू कप नेहमीच सांगितलेलं आहे वॉइड यामध्ये जे काय असेल त्यांच्या सर्व पिलांना त्या सर्व सीप म्हणजे मेंढी मेंढीच्या पिलाला काय म्हटलं जाणार आहे लॅम अर्थात कोकरू असं म्हटलं जातं किड किड म्हणजे कर्डू होतं आणि करडू हे सीपच्या नव्हे तर गोटच्या पिलाला असं म्हटलं जातं जीवायटी गोट गोटच्या पिलाला असं म्हटलं जातं म्हणजे क्लिअर झालं परंतु विचारण्यात काय आलेलं आहे काऊ म्हणून आन्सर येणार आहे फोल्थ मधलं काल्फ आठवा क्वेश्चन चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्युशन यंग वन ऑफ गोट गोटच्या पिलाला नेमकं काय म्हटलं जाते गोटच्या पिलाला किड किंवा की बिल्ली असं म्हटल्या जातं बी आय डबल एल वाय बिल्ली ओके गोटच्या पिला लॅम कशाच्या पिला म्हटल्या जातं तर ते सरळच आहे लॅम्ब कशाच्या पिला म्हटलं जातं तर ते म्हटल्या जातं ओके 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 एक मिनिट हां पुन्हा तसं <laughs> एंडिंग करा ओळलेलो आहोत आपण बॅकलाच जाताव हरवेळेस म्हणून तो बॅक बॅकला जाऊन आपण एक एक, एक हे घेतो ठीक आहे नेक्स्ट आपण घेतलेला आहे गोट गोटच्या इथं आपण हे करूया ओके गोट अर्थात बकरी बकरीच्या पिलाला कीड किंवा की बिली असं म्हटल्या जाते बिली लॅम हे सीप अर्थात मेंढीच्या पिलाला असं म्हटलं जाते मेंढी त्याच्या पिलाला लॅम अर्थात कोकरू असं म्हटलं जातं ओके कीड म्हणजे कर्डू होतं त्याच्यानंतर कोल्ड कोल्ट म्हणजेच एक प्रकारे सिंगरू होतं सिंगरू म्हणजे घोड्याचं सिंगरू ओके okay. गाडवाचं सुद्धा सिंगरू सो so, आणि काल्प म्हणजे वासरू होतं ओके okay. काल्प म्हणजे वासरू मराठीच्या दृक्षा विचार केला तर कीड म्हणजे करडू लॅम म्हणजे कोकरू कोल्ट म्हणजे सिंगरू आणि काल्प म्हणजे वासरू याच्यावरून तुम्ही तर्क लावून त्याच्याला ॲन्सर आणू शकता गोट म्हणजे बकरी बकरीच्या पिलाला करडू अर्थात कीड किंवा बिल्ली असं म्हटल्या जाते सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन फर्स्ट इज द राईट क्वेश्चन आहे द एंग वन ऑफ अ फ्रॉक इज टॅडपोल फ्रॉकच्या पिलाला टॅटपोल असं म्हटलं जातं खऱ्या अर्थात टोटच्या पिलाला टॅटपोल असं म्हटलं जातं कधी कधी फ्रॉक फ्रॉकच्या पिलाला सुद्धा टॅटपोलस असं दिलेलं असतं द एंग वन ऑफ हेन इज नोन ॲज मात्र हेन अर्थात कोंबडीच्या पिलाला काय असं म्हटलं जातं मग कोंबडीच्या पिलाला सगळ्यांनाच माहीत आहे की चिक असं म्हटलं जाते सी एच आय सी के मग चिक तर ऑप्शन इथं नाहीच आहे लॅवरेट आहे पिगलेट आहे पुलेट आहे मग ज्यावेळेस माहीत असणाऱ्यांनी डायरेक्ट नन ऑफ द अबाऊ म्हणजे वरीलपैकी एकही नाही असे आन्सर मानण्याची दाट शक्यता आहे मात्र तसं नव्हे हेनच्या पिलाला पुलेटसुद्धा म्हटल्या so, right जाते सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन लेवरेट कशाला म्हटलं जाते एच आर हेअर म्हणजे सशाच्या पिलाला लेवरेट असं म्हटलं जातं आणि पिगलेट पिग अर्थात डुक्कर किंवा बोर अर्थात डुक्करांच्या पिलांना पिगलेट असं म्हटलं जाते ओके okay, विचारण्यात आलेला हेन कोंबडीच्या पिलाला काय म्हटले जाते चिक दिलेलं नाही मात्र पुलेट दिलेलं आहे म्हणून थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इट्स अ लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सेशन दहावा क्वेश्चन बघा फाइंड आउट एन इनकरेक्ट ॲनिमल्स इन करेक्ट ॲनिमल्स म्हणजे चुकीचं अँड अँगन स्पेअर्स आपल्याला चुकीची जोडी शोधायची ओल्फ जंगली प्राणी आहे ओल्फ म्हणजे लांडगा कब राईट आहे ओके पहिलं तर राईट आला सेकंड आहे टायगर टायगर म्हणजे वाघ जंगली प्राणी आहे कब राईट आहे ओके आपल्याला इनकरेक्ट पाहिजे ह्या दोन्ही करेक्ट आल्या त्याच्यानंतर लॉयन लॉयन सिंह है। सिंहची कब आहे अगदी राईट आहे म्हणून आपल्याला एन करे इनकरेक्ट पाहिजे चुकीची पाहिजे हे हे मात्र राईट आहे मग उरलं काय तर फोर्थ आणि फोर्थ इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन बिकॉज बिअरच्या सुद्धा कबच पाहिजे होतं मात्र इथं दिलेलं आहे कोल्ट ओके सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच पण लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय मी एकदा दाखवून देतो आहे बघा याचं स्वरूप कशा पद्धतीने ओके बघा या पद्धतीने होतं एक आपलं थमनेल जे आपल्या प्रोजेक्टबद्दल माहिती सांगते यामध्ये आपण एक क्वेश्चन टार्गेट केला आहे जो मागील टी ई टीमध्ये तो विचारण्यात आलेला होता जो इंग्रजींच्या पिलांसंदर्भात होता मग आपण त्या पिलांच्या संदर्भात भविष्यामध्ये अशा प्रकारचं विचारलं जाऊ शकतं हे लक्षात घेऊन ही संभाव्यता लक्षात घेऊन आपण त्यावर सर्वोच्च सर्व पिलदर्शक शब्द दर्शवणारा एक प्रोजेक्ट तयार केला हा प्रोजेक्ट आहे पिलदर्शक शब्द आपण त्याच्यामध्ये सर्वच पिलदर्शक शब्द कवर करण्याचा प्रयत्न करा आणि यावर आधारित आपण म्हणजेच त्या प्रोजेक्टमध्ये जी काय इन्फॉर्मेशन दिली त्या इन्फॉर्मेशनवर आधारित आपण दहा क्वेश्चन्स अभ्यासले त्याच्यावर राईटच अँसर आणण्याचा प्रयत्न करा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा असे दहाच्या दहा अॅन्सर आपण राईट आणण्याचा प्रयत्न केला आता अशा प्रकारचा प्रोजेक्ट तुम्हाला प्रत्येकच एक एक बघा तुम्हाला सांगतो मित्रांनो की आपण एक क्वेश्चन टार्गेट करणार आहोत अगदी आपण मागील व्हिडिओमध्ये एक क्वेश्चन टार्गेट केलेला होता त्यावर आपण फुलफील नॉलेज देण्याचा प्रयत्न केला आतासुद्धा आपण एक क्वेश्चन टार्गेट केला त्यावर आधारितसुद्धा आपण एक असा प्रोजेक्ट तयार केला प्रोजेक्ट वाईज स्टडी करा निश्चितचपणे येणारी जे टी ई टी एक्झामिनेशन असेल किंवा कोणती एक्झामिनेशन असेल ते तुम्ही क्रॅक कराल अशी आशा वाटतो आणि तेच थांबतो थँक्स थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ